नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. रायगड जिल्हा वाहतूक शाखा युनिट माणगाव इथे नेमणुकीस असलेले 47 वर्षीय पोलीस हवालदार विशाल विजय एलवे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या माणगाव दौरा कार्यक्रमात हजर राहण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनमधून संदेश आला तेव्हा त्वरित ते पोलीस ड्रेस परिधान करण्यासाठी मोटरसायकलने आपल्या घरी जात होते. तेव्हा काल संध्याकाळी मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66 वर रेल्वे स्टेशन जवळील HP पेट्रोल पंप शेजारील रोडवर ते मोटरसायकलवरून पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी समजताच माणगाव शहर हळहळलं. त्यांना पोलिसी इतमामात निरोप देण्यात आला. 2 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात एका इसमाला त्यांच्या कार्यतत्परतेमुळे जीवदान मिळालं होतं. त्यावेळी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावही झाला होता. विशाल एलवे यांच्या आकस्मिक अपघाती निधनानंतर आता मात्र माणगाव तालुक्यावर एकच शोककळा पसरली आहे. एलवे यांच्या पश्चात एक पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. एक कर्तव्यदक्ष, जबाबदार पोलीस हवालदार, समाजात मिळून मिसळून राहणारा सतत हसरा चेहरा आज माणगावकरांच्या नजरेपासून काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर सुजाण माणगावकर नागरिकांच्या डोळ्यात पाणी आलं. वादळवारा लाईव्हसाठी प्रमोद जाधव सह ब्युरो रिपोर्ट, माणगाव. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.